तबलावादन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. वेलकम इन द चॅनल ऑफ तबलावादन. आज आपण सुरुवातीपासून तबला शिकणार आहोत, अगदी हात ठेवण्यापासून. वी आर नाव लर्निंग दिस तबला फ्रॉम व्हेरी व्हेरी बिगिनिंग, फ्रॉम फंडामेंटल्स वी आर गोइंग टू डिस्कस दिस. तर आधी डग्ग्याचा हात मी तुम्हाला सांगते. फर्स्ट आय वॉन्ट टू एक्सप्लेन वॉट इज तबला अँड डग्गा. सो जस्ट पुट युअर हँड ऑन डग्गा, शो डग्गा. हा डग्गा आहे, याच्यावर शाईपाशी मनगट ठेवायचं. वॉट दॅट डार्क कलर यू आर ऑब्झर्विंग देअर, दॅट इज कॉल्ड अ शाई. सो यू हॅव टू पुट युअर पाम लाईक धिस, दॅट युअर रिस्ट शुड बी टच टू द आउटसाइड जस्ट ऑफ शाई. आणि मग पहिलं बोट आणि ही दुसरी दोन बोट, मध्यमा आणि तर्जनी, ही एकत्र वाजवायची आहे आणि हे एकत्र वाजवायचे. एक एक दोन एक दोन, ही स्प्रिंग ऍक्शन व्हायला पाहिजे. हे इथे अपटून, हे शाईवर नाही पडलं पाहिजे बोट, नाहीतर शाई निघणार खरडून आणि मग पुन्हा डग्गा पण बेसूर होतो. तर हे बोट शाईवर नाही पडली पाहिजे, किनारीच्या आणि शाईच्या मध्यभागी इथे, पण शाईच्या जवळ, शाईच्या जवळ पण शाईवर नाही. ऍक्च्युली वी हॅव टू हॅमर दिस फोर फिंगर अँड टू अदर फिंगर्स नॉट ऑन एक्झॅक्टली द रिजन दॅट इज कॉल्ड अ शाई, बट जस्ट आउटसाइड दॅट रिजन ॲज शोन इन धिस मुवमेंट. यू हॅव टू मेक मुवमेंट समथिंग लाईक स्प्रिंग ॲक्शन. And please keep in mind, you should not lift up your wrist while doing so. So you have to rest your wrist and then put like that. So make practice of this type of thing. It is taking time. It is not getting immediate. It will take time, but make practice in such a way that you can make this type of sound. Now just listen to the sound. This action is called as thap. आता मी तुम्हाला डग्ग्यावरची अक्षर सांगते, कोणती कोणती वाजतात. The notations on dagga. Now we are going to discuss. गे, घे, के, की, घेन. परत एकदा सांगते. रिवाइज. गे किंवा घे, नंतर घे, घेन, के, क, की. आता उजवा हात बघूया, तबल्याचा हात कसा ठेवायचा ते बघूया. नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट युअर राईट हँड. इफ यू आर लेफ्टी देन वी हॅव टू रिव्हर्स द ऑर्डर, बट अदरवाईज नाऊ वी आर डिस्कसिंग युअर राईट हँड. द राईट हँड इज देअर ऑन अ ड्रम विच इज हॅव्हिंग स्मॉल माउथ, दॅट इज कॉल्ड ॲज तबला. द सेंट्रल ब्लॅक कलर पार्ट दॅट इज कॉल्ड ॲज शाई. स्टार्ट. करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे आपण त्याला तर्जनी म्हणतो. त्याचं पहिलं पैर इथे, हा जो पोर्शन आहे फर्स्ट पार्ट ऑफ दिस फिंगर, हा तुम्ही शाईवर ठेवायचा आहे. आणि मधलं बोट थोडंसं वर राहील, खूप नाही, थोडं वर, पण तबल्याला टेकायचं नाही आहे मधलं बोट. यू शुड नॉट टच द मिडल फिंगर टू द तबला. आणि ह्या बोटांनी तबल्यावर आघात करून लगेच बोट उचलायचे. सेम स्प्रिंग ऍक्शन, खालीच ठेवलं तर ते सायलेन्सर सारखं वाटतं, म्हणजे आवाज येत नाही, घुमत नाही, त्याला आस येत नाही. त्यामुळे असं नाही करायचं. दिस इज समथिंग क्रिटिकल ऍक्शन दॅट यू हॅव टू मेक धिस टाईप ऑफ साऊंड विच यू कॅन मेक ओनली बाय प्रॅक्टिस. If you are not able to lift this finger properly, then you will get some different sound. So you have to make practice that your finger should hammer. The action is something like hammering out and it will produce this type of sound. Now listen to sound, what sound is produced by this way. But while doing so, please keep in mind you should not lift your another finger from shy region. हे जे बोट आहे ते हल्ल तरी चालतं पण उचलायचं नाही, थोडस हल्ल तरी चालतं, कारण आपल्याला हे इथे
चाटीवर आणि लवेत ही चाट आहे आणि ह्याला लव म्हणतात. दिस इज कॉल्ड एज जस्ट शो चाट वन्स अगेन द रिजन दिस इज कॉल्ड एज चाट वेअर एज दिस रिजन इज कॉल्ड एज लव किंवा आस पण म्हणतात. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज आस. Now what you have to do that you can move that finger in the shy region, no problem, but you should not lift that. So that action you have to practice. It is all game of practice. It will take time. It is not that immediately you will able to understand, but make practice for a while. Within half an hour you are able to get it. So start practicing out this. आता तबल्यावर वाजणारी अक्षर सांगते मी. चाटीवर ता ना वाजतो. द नोटेशन्स विच आर प्लेड ऑन तबला वी आर गोइंग टू डिस्कस दॅट. सो फर्स्ट ऑन द रिजन दॅट इज कॉल्ड अ चाट जस्ट रिवाइज. आणि ना आणि शाईवर मध्यभागी म्हणजे पूर्ण शाई भरून असं आपण हात वाजवायचं नाहीये. इथे आता तिरकिट्या वाजवत असताना ही तीन बोट जोडून लास्ट थ्री फिंगर्स अँड फर्स्ट फिंगर शाईच्या मध्यभागी मधलं बोट शाईच्या मध्यभागी यायला पाहिजे अर्ध्यातच. पूर्ण शाई भरून नाही अर्ध्यात. आता आपण तीट वाजवतोय समजा तर ती ट तर हे बोट सुद्धा ट सुद्धा मध्येच पडला पाहिजे इथेच. इथे टी ती आणि इथे ट असं लांब लांब चालणार नाहीये. दोन्ही इथेच. नाऊ वी आर शोईंग यू नोटेशन हाऊ टू मेक साऊंड ऑफ तीट. आय एम रिवाइजिंग हाऊ टू मेक साऊंड ऑफ तीट. So just explain once again tita. तर हा तिटा आता तीन आणि एक असं पण वाजवू शकतो आणि दोन बोटांचा पण तिटा असतो. यू कॅन यूज थ्री फिंगर्स ऑर टू फिंगर्स. सो दिस इज बाय युझिंग टू फिंगर अँड नाऊ शो बाय युझिंग थ्री फिंगर्स. आणि हा जरा मजबूत वाटतो दोन बोटांपेक्षा. दिस साऊंड बेटर इफ यू आर युझिंग थ्री फिंगर्स. इट इज साऊंडिंग बेटर but by making practice you can use two fingers also. हे वाजवत असताना हा आवाज नको. दिस टाइप ऑफ साऊंड शुड नॉट बी प्रोड्यूस्ड दो इट साऊंड्स व्हेरी नाईस बट यू हॅव टू अवॉइड धिस टाइप ऑफ साऊंड व्हाइल प्लेइंग धिस. नो कॅन यू बंद आवाजच पाहिजे. बंद आवाज पाहिजे खुला नको. The voice should be closed and not open. तर ही झाली तबल्यावरची अक्षर ता ना तीट आणि दिन. हे दिन हे अक्षर तबल्यावर असं दिन. दिस इज कॉल्ड एज दिन दिस नोटेशन विच इज ओपन. हा खुला असतो दिन. हा बोल पखवाजचा आहे पण तो तबल्यावर ताल वाजवताना त्याच्यात तो असा दिन वाजतो. दिस इज अनदर पर्कशन इन्स्ट्रुमेंट दॅट इज कॉल्ड एज पखवाज. सो दिस इज इम्पोर्टेड फ्रॉम दॅट पखवाज. वी आर युझिंग इट ऑन तबला. दिस इज द साऊंड दिन इज द साऊंड विच इज इम्पोर्टेड फ्रॉम पखवाज. ओके जस्ट एकदा रिवाइज. डग्ग्यावर कोणती अक्षरं वाजतात आणि तबल्यावर कोणती अक्षरं. वी आर जस्ट रिवाइजिंग द नोटेशन्स ऑफ डग्गा अँड तबला. Dagga means the drum which is having wide opening, whereas tabla is drum having small opening. The black color portion that is called as shai. Just I am revising. Show chat. Chat. And he as. And that is the as. Shai. And shai. Ikade pan shai. Yala pan kima maidan. This is called as pan or maidan. That means ground. And he kinar. This is called as kinar. तर ह्याच्यावरची अक्षरं सांगते मग तबल्यावरची सांगते आणि दोन्ही मिळून कुठले वाजतात ते आपण नंतर बघू. सो फर्स्ट आय एम शोईंग नोटेशन्स फ्रॉम डग्गा. सो फर्स्ट नोटेशन ऑफ डग्गा देन वी आर गोइंग टू नोटेशन ऑन तबला अँड देन कंबाइनिंगली हाऊ इट इज प्लेड. गे गे घेन क की के घी आणि तबल्यावर आणि तीन. आता आपण
दोन्ही मिळून वर कुठली अक्षर वाचतात ते बघूया. धा, तर हा ना जो आहे ना आणि इकडचा गे दोन्ही एकदम वाजवलं की धा वाजतो. धा धा. सो दिस इज साऊंड प्रोड्यूस बाय बोथ युजिंग तबला अँड डग्गा ॲट ए टाइम. सो जस्ट रिपीट वन्स अगेन. मी पूर्ण मनगट उचलत नाही आहे, तुम्हाला असं वाटेल समोरून बघताना, पण ते धा खुलून येण्यासाठी किंचित थोडस घेतलेलं आहे. आय एम नॉट, बाकी पूर्ण असं उचललेलंच नाही. धा असं नाही, मग तो फाटणार आवाज. धा असं नाही करायचंय. धा. सो यू शुड नॉट लिफ्ट युअर रिस्ट while playing this. If wrist is lifted, then we are getting open sound. So this open sound we have to avoid. We have to get closed sound. So we have to keep your wrist on dagga only. You should not lift over that wrist. Dha asa vasto chatevar. Aani atmade lavet dhin. Dhin. So on chat they are playing dha and in love they are playing dhin. दोन्हीकडे लक्षात ठेवायचंय, स्प्रिंग ऍक्शन लक्षात ठेवा तुम्ही. हे आपटून लगेच थोडा आतल्या बाजूला, म्हणजे जस्ट यू हॅव टू मूव टुवर्ड्स इनर साइड, बट कीप इन माइंड स्प्रिंग ऍक्शन इज इम्पॉर्टंट ओव्हर हिअर अँड इट इज ऑल गेम ऑफ प्रॅक्टिस. यू हॅव टू मेक प्रॅक्टिस अगेन अँड अगेन. जर आपण ही अशी बोट उचलली नाही तर कसा आवाज येतो बघा. If you are not lifting out the finger, you are getting this type of sound. हे बरोबर नाही वाटत आवाज. This is not right sound. तर हे बरोबर आहे, हा आवाज आहे. You have to lift finger immediately, then what sound is coming, that is perfect. Now I am not speaking anything, just listen to the voice, noise coming from tabla. वाजवत असताना ह्या लाईनलाच हे बोट इथे वाजलं पाहिजे, पुढे नाही जायचं. बरेच जण काय करतात, हात पुढे घेऊन दहा दिन दिन दहा अख्खं बोट ह्याच्यावर आपटलं जातं आणि मग साऊंड पाहिजे तो निघत नाही. हे सुद्धा इथल्या इथेच वाजलं पाहिजे. नाउ हियर इम्पॉर्टंट सजेशन इज दॅट युअर फोर फिंगर शुड बी ॲट दॅट लेवल. जस्ट शो द लेवल अगेन अँड इट शुड लेवल ऑफ डग्गा. Then we are getting perfect sound. Many times this happens that students are taking their hands ahead and because of that the sound which is desired that is not coming. This is the desired sound which we are expecting out. Just try to listen the sound. हा नाही आवाज बरोबर आहे. हे असं वाजवायला जातात, आपटून वाजवतात, बंद बंद वाजवतात. This sound is not expected. I am revising. This sound is not expected. Whereas now, what is the expected sound show? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जितका हात हलका ठेवाल ना तुम्ही ह्याच्यावरचा तेवढा आवाज चांगला येणार. कडक केला ना असं की अजिबात वाजत नाही. बरेच मुलं काय करतात, कडक ठेवून असं 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 करतात, ताकद जास्ती लागत नाही तबला वाजवायला. वी हॅव टू कीप इन माइंड दॅट वी हॅव टू पुट युअर पाम ओव्हर हिअर व्हेरी लाईट मॅनर. यू शुड नॉट स्ट्रेचर आउट युअर हँड excessively. Many times this happens that when we are going to drive car first time, we are holding out steering tight. It is not required. So same way here also, the hand what way we are putting, that should be in very light way. It should not be the hard way you have to use hand. Be free, but it will make practice. It will require practice to make this type of sound. Though it sounds very easy, but not very easy. You have to make practice of this. Just now, I will not speak. Only you have to listen the sound and try to imitate that sound. एकदम हलका हात ठेवून हलकं मारायचंय, जोरात ताकद लावायची गरज नाही. Just give notation of this sound. I'll just give notation of that sound also. Na din din na
आपण शिकणार आहोत. वी विल गोइंग टू डिस्कस दिस इन लेटर फेज. दिस इज जस्ट प्रॅक्टिस एक्सरसाइज, प्रॅक्टिस नोटेशन्स. हे प्रॅक्टिस नसतं. 1 2 2 1 1 2 2 1 1 2 2 1 असा चांगला आवाज येईपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. हे बोट उचलायचं नाही हे लक्षात ठेवायचंय. अंगठा खूप खाली जाऊ द्यायचा नाही, इकडे पूर्ण खाली सोडायचं नाही. अंगठा थंब शुड नॉट गो डाऊन. ह्या बोटाच्या जवळ हा इथे थंब शुड बी क्लोज टू फोर फिंगर. पण पकडून नाही ठेवायचा तबला अंगठ्याने, मग परत ह्या आवाजावर परिणाम होतो. यू शुड नॉट होल्ड थंब टाईट. कीप इट लूज बट नॉट टू मच लूज सो इट कॅन गो डाऊन. You have to make practice with this session. पीठ वाजवत असताना हा हात असा टेकून ठेवून पीठ असं नाही वाजवायचं. हा हात टेकलेला नाही पाहिजे. पीठ इथे टेकायचं नाही. You have to lift your palm. It should not touch down. It should lift and make noise. फक्त तिटाच्या वेळेला. दिस इज फॉर द नोटेशन्स. तिट तिरपिट वाजवताना हात असा वर पाहिजे. पण ता ना वगैरे वाजवताना हे बोट टेकलेलं पाहिजे. प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं. टाइम ऑफ तिट अँड तिरकिट वी हॅव टू लिफ्ट युअर पाम बट अदरवाइज इट शुड टच द तबला. आता आपण ता तिट तर ता वाजून झाल्यावर तिटला मी थोडस उचललंय. परत ता वाजवताना परत बोट टेकलेलं आहे. ता तिट ता तिट ता तिट. व्हाइल प्लेइंग ता इट इज लिफ्टेड अगेन इट इज रेस्टिंग आउट. जस्ट चेक आउट. ट्राय टू इमिटेट गेस्चर्स ऑफ दॅट हँड ऑन तबला युअर सेल्फ.